हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता वाजलेत 10:30. मी आत्ताच ऑफिसवरून आले, सॉरी 11 वाजलेत. मी आत्ताच ऑफिसवरून आले आणि आल्यानंतर कळलं की यांना हे मॅगी करू राहिलेत. बघा तर त्यांची मॅगीची रेसिपी. आपली कोथिंबीर आणि इथं कढई गरम होण्यासाठी ठेवली, इथं मॅगी काढली. ओट्स टाकले जळाली रेसिपी जळाली. समजून घ्या थोडं, मी खूपच जुना माणूस आहे या कामामध्ये, त्यामुळे मला खूपच निष्णांत अनुभव कशाचा या कामाचा. या म्हणजे एक्स्ट्रा पाणी टाकावं लागणार कारण ओट्स टाकले. चमचा बाजूला ठेवायला लागणार नाही तर तो गरम होणार. आणि आईने किचन एकदम साफ केलं होतं. हे बघा एवढा पसारा झालाय, भांडे कोंडे पण मसाल्याचा डबा तिकडे उघडाच ठेवलाय. त्या बाजूला तिथं मिठाचं वरच ठेवलंय राहत, कारण कोणाला पण मिठाची गरज आहे. पाणी तुझ्या मध्ये जास्त टाकायला का? थोडी आपण हे घेऊया बाई तुकडून. काय 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 ते म्हणलं तू जे केस खाशील ना रेडी होशील रेडी. येडो नाही व्हायचं मला, मॅगी खायचीच नाही. मग नको नकोच नाही खायची का? नाही खायची. नाही की खायची? खायची. तर आता ओट्सला अजून ते पाण्याला उकळी पण नाही आली, दिली मॅगी टाकून. अरे माणसाला कंटाळा करू नये, माणसाला कधी कंटाळा नाही करायचा. तू फक्त कलर रोक जाऊ. कशाचा? ह्या कलर. तर आता मी इथे ना किचन वर बसले, बिस्किट आणले त्यांनी, तर मी बसले आता बिस्किट खात बसते. तोपर्यंत त्यांची तिकडं मॅगी शिजल, मग आपण मॅगी खाऊ. कोणतं चॉकलेट फोडलं का? वेगवेगळे फ्लेवर आहे का? वाळली फोडलं ना. किचन पण साफ करायचं, किचन साफ करायचं सगळं. बघण्यात नाही करतो. आता किचनची साफसफाई चालली व्हिडिओ वरती. आता मॅगी 11:07 झालेत. आता मॅगी तयार होत त्यांना शिजली का नाही हे, आणि हे झोपले होते. तर आता मॅगी एकदम रेडी झालेली आहे. आता माझ्या समोर आहे ती येणार आहे. आमची माऊ पण आली झोपत उठून. माऊ पण आली. हा आणि आता सरदार भाजलेले आहे. सरदार नाही भाजले, प्रेशर बांधून राहिला गाडी. तू एवढी खायची ना? मोठ्या नाही खायची नक्की. मम्मी अरे कशी मॅगी झाली दाखवायला आण बरं इकडं. आणि काही तुम्ही कमेंट करू सांगा मॅगी कशी झाली म्हणून. हा इकडे या ना, इकडे कॅमेरा समोर या बोलायला.
चिमणी थोडी संपून टाकू ही मॅगी. आणि गाईस कशी झाली मॅगी लवकर पहा आणि सांगा. हा याच्यात ओट्स पण टाकलेले आहेत आणि भरपूर अशी टेक्स्चर विक्चर सगळं छान दिसतंय. वरून तर टेस्ट बघूया आपण कशी झाली ती. तर गाईस तुम्ही नक्की सांगा की मॅगी कशी झाली. मला माहिती आहे पण मी देऊ शकत नाही. आणि आई ते सारे झोपलेले आहेत आणि आता मॅगी आमची किचन मधून जाते. आता आम्ही जातोय बेडरूम मध्ये खायला. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.